आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल राष्ट्रीय क्रूड बँका मोठ्या उद्योजकांना मदत करतात तर सहकारी हो संस्था शेतकऱ्यांसाठी कल्पतरू राष्ट्रीय क्रूड बँका या शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा न करता त्यांच्या समोर अनंत अडचनी निर्माण करतात त्या फक्त मोठ्या उद्योजकांना कर्ज देण्यातच मानतात सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या कल्पतरू बनून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावत आहेत असे प्रतिपादन सुभाष शेवाळे यांनी केलं ते श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सौहार्द सोसायटीच्या वार्षिक सभेत मुख्य अतिथी म्हणून बोलत होते सभेच्या स्थानी खडूमाळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी समितीचे संचालक अण्णासाहेब चौगुले अशोक डिगीपाट डिगीवाडी अनंत आर्गे बंडा जुगडे सदाशिव नाईक हे होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत रवींद्र कोत यांनी मानलं सोसायटीचे संचालक शंकर पवार यांनी संघाचा आढावा घेताना सांगितलं की दोनशे एकोणनव्वद सभासद असून शेअर भांडवल चार लाख पंच्याऐंशी हजार असून चालू वर्षात छप्पन लाख सत्तावीस हजार रुपये संग्रहित केले असून खेळते भांडवल एक्याऐंशी लाख चौसष्ट हजार नऊशे सतरा रुपये असून यावर्षी संघाला दोन लाख चोवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपयाचा नफा झाला असून सभासद सभासदांना पंधरा टक्के लाभ वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितलं यावेळी संचालक बाबासाहेब जुगळे ऋषभ डिगरजे रावसाहेब शिंदे संतोष चिंचले सागर आरभाळे बाबू राजमाने सागर ओहार्दे सुनील आर्गे पोपट कोळी संजय घोसरवाडे अमोल शेट्टी रमेश माने धोंडिबा पवार सुभाष मिरजे अरुण पवार रावसाहेब चिंचले वाल्मिक माने विलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन जयश्री आत यांनी केलं तर आभार मोहन बामने यांनी मानले, महानकारी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी